Hello everyone, welcome you all to Rachna's Avenger World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So actually, आता वाजले आहे संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही चाललो आहे अबू निकडे. आय गेस टायटल वाचून तुम्हाला आयडिया आली असेलच. सो येस, पुढे काय होणार आहे हे तुम्हाला समजणारच आहे. सगळी रेडी झाली आहे, लुकिंग ब्युटिफुल. कशाला रडायचं, एवढं छान फ्रॉक आहे. मग तुला दुसरं पण आवडत घालवली, छान केली. तिथे टोचत, तिथे टोचत, काही टोचत नाही. आता सिंपल आहे एकदम. मग आतमध्ये पण सॉफ्ट कपडे घातलेत तिला, ती टोचत आहे. काय टोचतय तुला यांना? सो नेहमीच आईच आणि नायसाच अर्धा वेळ तिच्यावरच जातो सगळं. चला रडायचं नाही. कोणती चप्पल रडायची? मातीला भेटायचंय ना, ज्ञानाला, सावीला. चला आज ऍडव्होकेटच्या गाडीत बसा का तुझी? ती त्याच्या गाडी आणि याची सनी होंडा सिटी. खाल्ली होती नी. अरे नमस्कार मंडळ, आभारी आहे तुम्ही आले आमच्या इथे हळदी कुंकवाला. सगळ्या हिरो आदिवासी मी लावून घेऊ का? हॅलो पालू, अरे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन घ्या. अरे गोंडू गुड मॉर्निंग. माझी बाबा ने कणं घेतली आता ना तुला घेणार बाबा. हा फक्त
डॉक्टर काका आले, आपले डॉक्टर काका आले, डॉक्टर काका आले, तुम्ही केस बदलाल आहे ती तिला काल रचना मांडीवर घेतलेली ना अशी तिला ठेवली गाडी येऊन मांडीवर झोपली सासऱ्यांचं प्रेम त्यानं सांगितलं आम्हाला मुलगी नाही मुली सारख्या राहायच काय कंप्लेंट असेल सांगायची आतल्या तेवढं आम्हाला समाधान नाही गावाला त्या पोरीला ड्रेस नाही मॅचिंग पर्स आणली बघितलं कसा साईडो फायनली दोन दिवसानंतर रामप्यारी चाललेली आहे रचनाकडे ऑफिशियली आम्ही गाडी घेऊन जाऊ शकतो हा कारण फक्त आम्ही इथेच फिरवत होतो कारण नंबर प्लेट नव्हती लावलेली फास्ट ट्रॅक नंबर प्लेट सगळं काही
एंड गाड़ी रेडी हुई सब मेरे नाम पे। अभी मी मस्त कवर वगैरे घालून घेतले गाडीला, एकदम माझं गाडीचं इंटिरियर आहे तसं, हँडल्स चेंज केले, खाली मॅट वगैरे, लाईट बीट बोलत होता म्हणजे पिंक कलरची लाईट लावू जशी सगळ्या गाडीला ब्लू आहे, लाईट नको डोळे। लेट्स गो। काय करते? मला फ्री पेट्रोल मिळाले हे जे केलं कार प्लस, हा तेच म्हणलो, त्याच्यावर वेगवेगळे ऑफर्स असतात। 1.67 लिटर आईला हे बघ, गेट 500 ml पार्क प्लस पेट्रोल हे पण मिळालं, अजून 1.72 लिटर फ्री मिळाले। महाराजांची मूर्ती ऑलरेडी आहे पण सनीला कधी पासून घ्यायचं होतं, छान मूर्ती घ्यायची गिफ्ट केली आहे आम्हाला अभुनीने, सो थँक्यू सो मच अभुनी। फायनली छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराजांची मूर्ती घरात न ठेवता त्यांचे जे गुण होते, त्यांचे जे प्रिन्सिपल्स होते, ते प्रत्येकाने फॉलो केले पाहिजे आणि तेच आम्ही आमच्या आयुष्यात करत आहोत। आणि जे फक्त घरापर्यंतच नाही पण बाहेर गेल्यानंतर सुद्धा तेच रिस्पेक्ट आणि त्याच आपुलकीने प्रत्येकाला बघितलं जायला पाहिजे, कारण युजली असं होतं आपण फक्त आपल्या आजूबाजूचे जे व्यक्ती आहेत आई बहीण आपण त्यांच्याशी रिस्पेक्टफुली सन्मान देतो राईट, आणि मग बाहेर गेल्यानंतर ना मग ते आपण कुठे ना कुठेतरी विसरून जातो। सो हे असं नाही, थ्रू आउट आपली लाईफ आपण आपल्याला ते फॉलो करायला पाहिजे जे महाराजांनी केलं त्यांच्या आई बरोबर, त्यांच्या बायको बरोबर। सो आणि ते नेहमीच आमचे सगळ्यांचे आदर्श, म्हणजे आपल्या सगळ्यांचे आदर्श असणार आहेत। सो हळदी कुंकूचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला, आईला आम्ही ऑफकोर्स मिस केलं बट ठीक आहे, मस्त वाटलं परत एकदा पूर्ण दुर्गे फॅमिलीला भेटून। सो आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा ब्लॉग आवडला असेल, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह। बाय बाय।